मुंबईसह उपनगरांनाही मुसळधार पावसाने झोडपलं. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत तुफान पाऊस. ठिकठिकाणी पाणी साचल्याने मुंबईकरांचे हाल. मुंबईतल्या धरणांच्या पाणी पातळीतही वाढ. कोकणाला मुसळधार पावसाचा तडाखा. अनेक गावांचा संपर्क तुटला. नदी नाल्यांना पूर. अनेक ठिकाणी ढगफुटी तर कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा. मुसळधार पावसामुळे ब्रेक लागलेली वाहतूक सेवा सुरू. मुंबईतल्या तीनही रेल्वे मार्गावरची लोकल सेवा सुरू. राज्यातल्या अनेक भागात पावसाची तुफान बॅटिंग. नदी नाल्यांना पूर. पुराचं पाणी घरामध्ये शिरल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर. पुढच्या 24 तासांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून मतांची जुळवाजुळव सुरू. मतांची फाटाफूट न होण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आमदारांसाठी हॉटेल बुक करणार. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाची अधिकृत मान्यता. राष्ट्रवादीला देणगी स्वीकारता येणार. आयोगाच्या निर्णयामुळे दिलासा. इंग्लंडमधून आणली जाणारी वाघ नखं शिवरायांची नाहीत. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा मोठा दावा. सरकारनं महाराष्ट्राची घोर फसवणूक केली. सावंतांचा आरोप. हिंगोली परभणी नंतर जरांगेंच्या नांदेडमधल्या रॅलीला तुफान प्रतिसाद. नांदेडमधल्या शांतता रॅलीत मराठा बांधवांचा लक्षणीय सहभाग. वरळीतल्या हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट. शिंदेच्या सेनेचे राजेश शहा यांना जामीन मंजूर. 15,000 रुपयांच्या तात्पुरत्या रोखीवर जामीन मंजूर.